News eh? डॉक्टर बोर्ड पर बर पाव सर
काम करेंगे संभाल। पर्यटकाचं आता 31 डिसेंबर आणि नाताळ ह्या अनुषंगानं आता पर्यटनचा वाढलेला आहे आणि त्यांना म्हणजे आता तेवढ्या सुविधा वगैरे यायचं अपुऱ्या पडत आहेत। पार्किंगची व्यवस्था, रोडची जरा दुरावस्था यायचे आणि वेळ वाया जातो। विशेष करून जे फॅमिली आहेत, लहान मुलं वगैरे फॅमिली आहेत, ते रोडमध्ये अडकून राहतात ट्रॅफिकच्या माध्यमातून। कारण आता टिप्स वगैरे बसेस आहेत, मोठ्या बसेस वगैरे, ह्या टाईपचं ट्रॅफिक वेळ वाया जातो। ठरलेले जे शेड्यूल आहे, टायमिंग पॉईंट पाहिजे, ते काय पूर्ण होत नाहीत। त्या पर्यटक वैतागतात, त्यांचे टॅक्सेस वगैरे आता घेतात, त्यामध्ये त्या हिशोबाने तेवढं काय त्यांना सुविधा मिळत नाहीत। रोडचे रुंदीकरण असेल किंवा बाकी कुठल्या पार्किंगची व्यवस्था असेल, ह्या जरा इथं दुर्लक्षित आहेत, त्या जरा त्या मला लक्ष द्यावं असं मला वाटतं। हम गुजरात से आए हैं और यहाँ पे 31 डिसंबर नजदीक आ रही है, जो क्रिसमस का जो त्यौहार है उसको देख के लोगों में बहुत उत्साह भी दिखाई दे रहा है। और यह देख के यह क्या है कि जो उत्सव आने वाला है उसके पहले सब लोगों के चेहरे पर भी इतना आनंद है और यहाँ पे पर्यटन में आने वाले लोग भी धीरे धीरे बढ़ रहे हैं। और यहाँ की ये 2017 ख़त्म हो रहा है और 2017 नया साल शुरू हो रहा है और उसके हिसाब से यहाँ पे भी सब तैयारियाँ होते हुए देख रहे हैं। और उसमें से सबसे अच्छी बात है तो यहाँ के लोगों की प्रकृति और यहाँ के लोगों की जागरूकता और उसमें भी स्वच्छता के बारे में जागरूकता, ये हमको देखने को मिली है। महाबळेश्वरचं वातावरण अतिशय सुंदर आहे। थंडीची जी सुरुवात आहे त्यावेळेस थोडीशी उशिरा थंडी चालू झाली, पण आता थंडीने एक म्हणजे पीक सीझन आहे आणि महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर खूप सुंदर वाटतंय। महाबळेश्वरचा परिसर सुंदर आहे, त्याच्यानंतर आता येणारं जे नवीन वर्ष आहे त्यामुळे पर्यटकांची गर्दी पण वाढते आणि खूप छान वाटतंय, खूप सुंदर वातावरण आहे सध्या। महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी येणारे सर्व पर्यटकांच्या मी हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करीत आहे। येणाऱ्या पर्यटकांना नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पूर्वतयारी, सर्व नियोजित तयारी आमची चालू झालेली आहे आणि त्याच्यासाठी सुंदर आणि स्वच्छ महाबळेश्वर याची पूर्ण तयारी केली आणि पर्यटकांना कुठल्याही बाबतीचा त्रास न होता सर्व व्यवस्था, सर्व सुखसोयींयुक्त महाबळेश्वर आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सर्व महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांचे आम्ही स्वागत करीत आहे।